मित्रांनो, आज आपण मराठीतील बहुगुणी कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। ते म्हणजे चतुरस्थ चाणाक्ष अभिनेते अमित फाटक। आज आपण कसदार अभिनेते अमित फाटक यांची संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत। ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज यांचं नाव घेतल्यावर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर जो चेहरा उभा राहतो तो अमित फाटक यांचा आहे। आज आपण अमित फाटक यांचा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन ते मराठी मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरील संपूर्ण प्रवास बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी। मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे, ते नक्की बघा। आणि आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तसेच अमित फाटक यांचा ही संपूर्ण यूट्यूबवरील द वन अँड ओनली आणि पहिलीच बायोग्राफी असणार आहे। चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अमित फाटक यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील दादर येथे 4 जून रोजी झाला। अमित यांनी आपलं शालेय शिक्षण दादर येथील IES किंग जॉर्ज हायस्कूल येथून पूर्ण केले, तर त्यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण बांद्रा येथील चेतना कॉलेज येथून पूर्ण केले। अमित फाटक यांच्या वडिलांचे नाव हे सुभाष फाटक असून ते कलर केम या कंपनीत अधिकारी म्हणून नोकरी करत होते। तसेच त्यांची आई गृहिणी होत्या, त्याचबरोबर त्यांनी संगीत विशारद पूर्ण केलेले होते व त्यांच्या आई संगीताचं प्रशिक्षण देखील देत होत्या। यातूनच अमित यांना संगीताची आणि अभिनयाची गोडी निर्माण झाली। अमित फाटक यांना एक भाऊ देखील आहे आणि त्यांचं नाव असीम फाटक असे आहे। अमित हे कॉलेजमध्ये 11वीला असताना ETV ने ETV सर्च लाईट या टॅलेंट शोचे संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी आयोजन केले होते। ETV सर्च लाईट या कार्यक्रमाचे विजेते अमित फाटक हे ठरले होते। हाच कार्यक्रम जिंकण्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता। अमित फाटक यांनी मराठी रंगभूमीवरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। त्यांनी शेवटी जमलं या नाटकापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। अमित फाटक यांनी आजवर शेवटी जमलं, जिंकूया दाही दिशा, राशी रंजन लाईव्ह, हर हायनेस अनिता, मराठी माणसं, चल लवकर, बुवा भोळा भानगडी सोळा, एक डाव प्रेमाचा, सही केली लोचा झाला या रंगभूमीवरून नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे। अमित फाटक यांनी वयाच्या 16व्या वर्षी 65 वर्षांच्या म्हाताऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती। त्यांची भूमिका इतकी परफेक्ट होती की त्यांच्या अभिनयाचे सगळीकडून कौतुक करण्यात आले होते। अमित फाटक एका नाटकात 4 ते 5 वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका साकारत असत। त्यांचे पोशाख हे वेगळे असल्याकारणामुळं त्यांना कोणी ओळखत देखील नसत। एकेवेळी ऐन नाटकाच्या दिवशीच अमित यांना दुसऱ्या एका नायकाची भूमिका करायला लावले, तेव्हा अमित यांनी रेल्वेतून नाटकस्थळी जाईपर्यंत भूमिकेचा अभ्यास आणि प्रॅक्टिस केली आणि त्यांनी नाटकाच्या दिवशी ती भूमिका इतकी यशस्वीरित्या पार पाडली की सर्व प्रसंगातून त्यांचं कौतुक करण्यात आलं। या सर्वच गोष्टींमधून आपल्याला अमित यांच्या कसदार आणि चतुरस्त्र अभिनयाचा परिचय येतो। अमित फाटक यांनी आजवर 30 पेक्षा जास्त मराठी मालिकांमध्ये छोटी मोठी कामे केलेली आहेत। त्यांनी मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले ते ऊन पाऊस या मालिकेतून। अमित फाटक यांनी ऊन पाऊस, दे धमाल या गोजीरवाण्या घरात, आशा अभिलाषा, अधुरी एक कहाणी, अखंड सौभाग्यवती, हसत खेळत, मन उधान वाऱ्याचे, 2009 साली आलेल्या स्टार प्रभावरील मन उधान वाऱ्याचे यातील त्यांनी साकारलेल्या रोहित या भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली। यानंतर त्यांनी आवाज आपला, ओळख, आम्ही कारभारणी, एक मोहोर अबोल, विवाह बंधन, मानसीचा चित्रकार तो, प्रीती परी तुझवरे, खुलता कळी खुलेना या मालिकेंमधून अमित फाटक यांना आणखीनच प्रसिद्धी भेटली व मोठमोठ्या मालिका, मोठमोठे प्रोजेक्ट त्यांना भेटत गेले। त्यानंतर अमित फाटक यांनी आम्ही दोघे राजा राणी, विठू माऊली, क्राईम फाईल्स, गोठ, छत्रीवाली, स्पेशल फाय, महाराष्ट्र जागते रहो, प्रेमा तुझा रंग कसा, एक होती राजकन्या, प्रेम पॉइझन पंगा, देव पावला, पाहिले न मी तुला, क्रिमिनल्स या सर्व मालिकांमधून आपला दमदार अभिनय दाखवला। अमित फाटक यांचा सुवर्ण काळ यायचा होता आणि तो आला 2021 साली। अमित फाटक यांच्या आयुष्याला पूर्णतः कलाटणी भेटली ती 2021 साली आलेल्या सन मराठी चॅनलवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेतून।
यात त्यांनी साकारलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले। संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगात जेथे जेथे मराठी माणूस आणि श्री गजानन महाराजांचे भक्त आहे, जगातील त्या ठिकाणांवरून अमित फाटक यांच्या भूमिकेचे तोंड भरून कौतुक करण्यात आले। श्रीरामांच्या भूमिकेसाठी जसा अरुण गोविल यांचा जन्म झाला होता, तसाच श्री गजानन महाराज यांच्या भूमिकेसाठी अमित फाटक यांचा जन्म झालेला आहे। अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांना सर्व स्तरातून भेटत आहे। अमित फाटक हे जेथे जेथे जातात तेथे भरपूर लोक त्यांना गजानन महाराज समजून त्यांच्या पाया पडतात। मला तरी वाटतं हीच एका कलाकाराला भेटलेली त्याच्या अभिनयाची पोच पावती आहे। अमित फाटक यांनी 2006 साली आलेल्या ही पोरगी कुणाची या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्यांनी यंदा कर्तव्य आहे, सुपारी, कसं हो व्हायचं यांचं या चित्रपटांमध्ये कामे केलेली आहे। अमित फाटक यांनी 2011 साली आलेल्या सब टीव्हीवरील मिसेस तेंडुलकर या कॉमेडी मालिकेतून हिंदी मालिका क्षेत्रात पदार्पण केले। त्यानंतर त्यांनी ये वादा रहा, कितनी मोहब्बत है, एक दूसरे से करते हैं प्यार हम, भाकरवडी, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे। तसेच अमित यांनी हिंदी रंगभूमीवरील डोंट डिस्टर्ब मी आणि क्या यही है जिंदगी या नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे। अमित यांनी पगार बुक ॲपच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अक्षय कुमार आणि कुलभूषण खरबंदा या लेजंड लोकांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे। अमित फाटक यांनी भोजपुरी मालिकांमध्ये देखील काम केलेले आहे। त्यांनी भाग ना बचे कोई आणि सच्ची बात सभी जग जाने या दोन भोजपुरी मालिकांमध्ये काम केलेले आहे। अमित फाटक यांनी कराटेमध्ये आपल्या शाळेत असतानाच ब्लॅक बेल्ट मिळवला होता। त्यांनी शाळेत असताना कराटे ब्लॅक बेल्टमध्ये 85% मिळवले होते। तसेच अमित फाटक यांनी डॉक्टर किशी निगडीत असलेला बेसिक हिलिंग कोर्स देखील पूर्ण केलेला आहे। अमित फाटक हे विवाहित असून त्यांना दुर्वा नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे। अमित फाटक यांचा एंटरटेनमेंट अनलिमिटेड नावाचा एक यूट्यूब चॅनल देखील आहे। त्या चॅनलवर त्यांनी 204 जास्त व्हिडिओ टाकलेले असून त्यांच्या चॅनलला 1700 जास्त सबस्क्रायबर्स आहे। अमित फाटक यांच्या चॅनलवरील त्यांचे शॉर्ट कॉमेडी व्हिडिओज लोक प्रचंड आवडीने बघतात। अमित फाटक हे नेहमी सांगतात की ते जे आज काही आहे ते फक्त श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद, आईवडिलांची खंबीर साथ आणि पत्नीचं मोलाचं सहकार्य यांच्या जोरावरच आहे। अमित फाटक हे श्री स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांचे फार मोठे भक्त देखील आहे। अमित फाटक हे सोशल मीडिया साईटवर प्रचंड ॲक्टिव असतात। त्यांना इंस्टाग्रामवर 13K म्हणजेच 13,000 जास्त फॉलोअर्स आहे। अशा या आपल्या कसदार, दमदार, चतुरस्त्र अभिनेत्याला आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या चॅनलकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा। नाटक, मालिका, चित्रपट यातून आपल्या चतुरस्त्र आणि दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अमित फाटक यांचा जीवन प्रवास। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। तसेच आपला पुढचा व्हिडिओ कुठल्या गोष्टीवर बनवायचा हे देखील सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।